महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थित कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर झालेल्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीला राणे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या व्हीपला धुडकावत हजेरी लावली। भाजपच्या 6 जिल्हा परिषद सदस्यांसह राणे समर्थक जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत रणजित देसाई यांची भाजपच्या गटनेतेपदी एकमुखी निवड करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता सिंधुदुर्गात जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागलेत। या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक शुक्रवारी सकाळी 11 वाजता खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर लावण्यात आली होती। या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी 13 नोव्हेंबर रोजी केले होते, तर राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आजच्या ओम गणेश बंगल्यावरील बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक सावंतवाडीत आयोजित केली होती। तसा व्हीप बजावत सावंतवाडीतील बैठकीला दांडी मारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता। मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या व्हीपला ठेंगा दाखवत सतीश सावंत समर्थक असलेल्या स्वरूपा विखाळे, राजश्री डिचवलकर, संजय आंग्रे वगळता राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी ओम गणेशवर हजेरी लावली। आजच्या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदी रणजित देसाई यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली। राणे समर्थक असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य लवकरच भाजपात कायदेशीर विलीन होणार आहेत। या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, सर्व विषय समिती सभापती, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, संदीप कुडतरकर, मनीष दळवी, संजीव परब, संतोष कानडे उपस्थित होते। आजची आमची बैठक जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आमचे यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांची बैठक होती। मागच्या वेळेला जिल्हा परिषदेच्या आमच्या सर्व सदस्यांचा एक गट केलेला होता आणि गटाचे प्रमुख दुसरे होते, त्यांनी पक्ष सोडल्यामुळे गटनेत्याचं पद रिक्त झालं, ते आम्हाला परत भरण्यासाठी ही बैठक होती। आज आम्ही आजच्या बैठकीत आमचा गटनेता निवडला तर रितसर कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल। आमचा जिल्हा परिषदेच्या या गटाचा प्रमुख सन्माननीय रणजित देसाई यांना केलेला आहे आणि त्यांचं नाव संजना सावंत यांनी सुचवलेलं आहे आणि सर्व मतांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांची निवड झाली आहे। पुढची जी प्रक्रिया आहे पक्षांतराची, ते आठवडाभरात आम्ही सर्वजण आमचा गट भारतीय जनता पक्षात विलीन होईल। आज या मीटिंगला भाजपचे सन्माननीय सदस्यही उपस्थित आहेत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।